बदलापूर गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा शतक महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. बदलापूर गावात 1921 मध्ये शिवजयंती उत्सव मंडळाची स्थापना झाल्यानंतर बदलापूर मध्ये पहिल्यांदाच शिवजयंती साजरी करण्यात आली होती. यात शिवजयंतीला 2 वर्षांपूर्वी 100 वर्ष झाली. मात्र कोरोनाच्या संकटात उत्सव साजरा करता न आल्याने यंदा बदलापूर गावात शतक महोत्सवी शिवजयंती मोठ्या जल्लोषात पार पडली. 1 मे ते 6 मे पर्यंत हा महोत्सव पार पडला असून महोत्सवाचे उद्घाटन अंबरनाथ तहसीलदार प्रशांती माने यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शविली असून महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराची त्यांनी यावेळी पाहणी केली. तसेच महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांनी मार्गदर्शनही केले. यावेळी कबड्डीच्या सामन्यांचे आयोजनही करण्यात आले होते. शतक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराजांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची. आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्या दरम्यान हजारो नागरिकांची उपस्थिती होती. तर 3 मे रोजी जंगी कुस्त्यांचे आयोजनही करण्यात आले होते. या ठिकाणी कल्याणचे उद्योजक संदीपजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व कुस्तीगिरांना विनंती आहे, मग पुण्याची प्रेरणा असेल. तर रात्री 9 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देखील सादर करण्यात आले असून हे व्याख्यान शिव व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी सादर केले. 4 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्यात आले. तर 5 मे रोजी हास्य जत्रा मधील अनेक कलाकारांनी शिवजयंतीच्या शतक महोत्सवाला भेट दिली. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष चित्रांचे सादरीकरण करण्यात आले. तर शतक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महिलांसाठी रात्री 8 वाजता होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर त्यासोबतच लोकशाहीर नंदेश उमप यांचा मराठमोळा रंग सोहळा देखील यावेळी पार पडला. या कार्यक्रमादरम्यान आलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यंदा साजरी करण्यात आलेल्या शतक महोत्सवी शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद हे कालिदास देशमुख यांच्याकडे असून या सोहळ्याची जबाबदारी कार्याध्यक्ष प्रथमेश भगत, प्रमुख सल्लागार भालचंद्र घोष्टेकर, विशाल राऊत, हर्षद भोपी, तेजस चतुरे, अजिंक्य सकपाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पार पाडली. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.